आहे संभाजीनगर मधून पाणी टंचाईचा परिणाम आता प्रसूतीवर देखील जाणवू लागलेला आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे प्रसूती पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील हा धक्कादायक प्रकार आहे. संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे प्रसूती पुढे ढकलावी लागली आहे. त्यामुळे बाळ आणि आई या दोघांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील हा धक्कादायक प्रकार आहे. पाणी टंचाईचा परिणाम आता प्रसूतीवर देखील जाणवू लागलाय. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे प्रसूती पुढे ढकलावी लागली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेले आहेत. विजय, पाणी टंचाईचा प्रश्न हा संभाजीनगरमध्ये आत्ताचा नाहीये, त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो, मात्र आता प्रसूती सुद्धा अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे लांबली गेली आहे. अधिकची माहिती. नक्की जाणवी, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार आहे. प्रसूतीसाठी जे आहे ते पाणी लागत होतं, मात्र पाण्याचं जे कमी प्रमाण येत होतं त्यामुळे जे आहे प्रसूती अक्षरशः बुधवारी जी वाढत होती ती गुरुवारी करण्याची वेळ जी आहे ती डॉक्टरांवरती वळवली आहे. लातूर डिस्ट्रिक्टमधील एक महिला होती ती प्रसूतीसाठी आली होती, मात्र छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करावा लागत होता. त्यामुळे आता त्या महिलेची जी प्रसूती करायची होती ती प्रसूती जी आहे ती गुरुवारी करण्याची वेळ जी आहे ती डॉक्टरांवरती वळवली होती. मात्र या बाबतीत देखील आता डॉक्टरांकडून देखील प्रतिक्रिया आलेली आहे. घाटी रुग्णालयात जे पाणी येत होतं त्या पाण्याचा जो दबाव आहे तो कमी प्रमाणात येत होता असं म्हणणं जे आहे ते डॉक्टरांनी मांडलेलं आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयावरती देखील आता पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आता जर बघितलं तर बाळांचा आता महिलांचा देखील आता जीवाचा प्रश्न जो आहे तो आता उद्भवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्य पाहण्याची देखील लक्ष घेणं गरजेचं आहे. कारण एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरण होत आहे, त्याच पद्धतीने जर बघितलं तर आरोग्यावरती देखील आता पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता चांगलाच भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी जी जी विजय, पाणी प्रश्न हा भेडसावतोय संभाजीकरांना पहिल्यापासूनच, मात्र जलवाहिनी देखील तिथे खूप वेळा फुटल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्या दृष्टीने प्रशासन काही करतंय का? कारण आता केवळ पाणी टंचाई पिण्याच्या पाण्यापुरती राहिलेली नाहीये, तर ती आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्याचा परिणाम जाणवू लागला. या संदर्भात प्रशासन काही दखल घेत आहे का? नक्की जाणवी, बघितलं तर पैठण जायकवाडी या ठिकाणून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पैठण आणि छत्रपती संभाजीनगरच्या महामार्गाचं काम जे आहे ते सुरू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं तर जी पाईपलाईन नवीन सुरू आहे, मात्र त्या पाईपलाईन जी आहे ती वारंवार फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये आठवड्याभरात दोनदा जी आहे ती पाईपलाईन फुटली, त्यामुळे जे आहे छत्रपती संभाजीनगरला जवळपास जे आहे पाणी ढकलणे पुढे ढकलण्याची वेळ देखील तेथील नागरिकांवर आली होती. महानगरपालिकेकडून जे आहे ते जवळपास दोन दिवस जे आहे ते लेट पाणी पुरवठा करण्यात आलं होतं आणि त्याचा फटका जो आहे तो छत्रपती संभाजीनगरकरांना बसला होता. मात्र आता इथपर्यंत जर बघितलं तर आता सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत होता, मात्र आता आरोग्यावरती त्याचा परिणाम होऊ लागलेला आहे. घाटी रुग्णालय जे आहे ते पाणी सुविधा अपुरी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते आता या गोष्टीकडे गांभीर्य पाहण्याचं देखील तिथे महत्वाचं ठरणार आहे. आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सध्या आता नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेले, त्यामुळे आता तेथील पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडण्यात आल्याचं जे आहे ते आता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.